जय शिवराय मित्रांनो, मी आज आहे सीएसटी मध्ये। सीएसटी वरून मी चाललो आहे नाशिक मधील येवला तालुक्यातील मनमाड या शहरात अंकाई टंकाई किल्ला पाहण्यासाठी। ट्रेन आहे माझी 11:30 ची अमृतसर म्हणून, त्याचे तिकीट आहे 100 रुपये। खूप वेळ मी रेल्वे स्टेशनवर थांबलो व थोड्या वेळ मला समजले की अमृतसर ही ट्रेन खूप लेट होणार आहे। तिचे टायमिंग 4:15 दाखवत आहे। रेल्वे स्टेशनवर खूप वेळ न थांबता मी घरी परतलो। थोडे वाईट वाटू लागले कारण आयुष्यात पहिल्यांदा प्रवास माझा चुकला होता, पण मनात जिद्द होती की गड पाहायला जायचंच। घरी गेलो, 3-4 तास झोप घेतली व सकाळी दादरला 5:30 ची पहिली ट्रेन मनमाडला जाणारी तोफान एक्सप्रेस भेटली। रेल्वे मध्ये खूप गर्दी होती, पण थोड्या वेळानंतर मला सीट ही बसायला मिळाली। यात आपला प्रवास होणार आहे 4 ते 5 तासाचा। फायनली मी मनमाड या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो। थोडी विचारपूस केली व रेल्वे स्टेशनच्या ब्रिजवरून उजव्या साईडला वळालो। उजव्या साईडला वळल्यानंतर पुन्हा स्ट्रेट चलत चलत पुन्हा एक मेन रोडचा ब्रिज लागला। त्या ब्रिजच्या उजव्या साईडला वळून वर आलो। नाश्त्यासाठी मी मिसळ ऑर्डर केली। पोटभर मिसळ खाऊन झाल्यानंतर हॉटेलच्या बाहेरच पांढऱ्या रंगाच्या टॅक्स्या लागल्या होत्या येवला या गावाकडे जाण्यासाठी, कारण कोणती बस जाण्यासाठी नाही किल्ल्याकडे। यासाठी मी अंकाई फाट्यावर मला टॅक्सी ड्रायव्हरने सोडले। डाव्या साईडला वळल्यानंतर आपल्याला रेल्वे पटरी दिसते। रेल्वे पटरी ओलांडून आपल्याला मेन रोडवर यायचं आहे, अंकाई गावाच्या रस्त्यावर। पाहू शकता अंकाई गावाच्या मेन रस्त्यावरनं किल्ला हा 2 किलोमीटर आहे। स्टेशनवरनं विचारपूस केल्यानंतर मला समजले की आपल्याला 2-व्हीलर ही भेटतात गावाला जाण्यासाठी। 2-व्हीलरला हात दाखवून आपण गडाच्या पायथ्याला जाऊ शकतो। मलाही फायनली 2-व्हीलर भेटली। अंकाई गावात पोहोचल्यानंतर शाळेकडनं डाव्या साईडला वळणे व उजव्या साईडला वळणे। जय शिवराय मित्रांनो, प्रथम आपण अंकाई किल्ल्याची भटकंती करूया। किल्ल्यावर वर आल्यानंतर प्रथम आपल्याला 3 लेणी पाहायला मिळतात। वर गेल्यानंतर टोटल 10 लेणी पाहायला मिळतात। एका लेणीमध्ये दुर्गा देवी व कुबेरजी यांचे दर्शन घ्यायला मिळते। बाकीच्या लेणी सर्व बंद आहेत। थोडे वर आल्यानंतर आपल्याला अंकाई मेन प्रवेशद्वार दिसतो। प्रवेशद्वाराच्या डाव्या साईडला वळल्यावर आपल्याला एक प्राचीन लेणी पाहायला मिळते। द्वार शाखेतून आत आल्यावर जय विजय असे 2 शिल्प पाहायला मिळतात। किल्ल्यावरून थोडे वर आल्यानंतर आपल्याला बालमुंजा देवी पाहायला मिळते। थोडे वर आल्यानंतर आपल्याला एक अनेक प्रवेशद्वार दिसतो। प्रवेशद्वाराच्या आत आल्यानंतर आपल्याला लेणी पाहायला मिळतात। लेणीच्या डाव्या साईडला आपल्याला सीता गुफा ही पाहायला मिळते। लेणीच्या उजव्या साईडला वळल्यावर आपल्याला अगस्ती आश्रम, हनुमान मंदिर, पुढे गेल्यानंतर अगस्तीचे तलाव व त्याच्या पुढे गेल्यावर आणखी एक तलाव व राजवाडा पाहायला मिळतो। राजवाडा पाहू शकता। राजवाड्यामध्ये मोठे बाबा यांची मस्जिद आहे। किल्ल्याच्या टॉपवरनं आपण पाहूया सह्याद्रीचे सुंदर दृश्य। विक्रेत्याकडून थोडी माहिती घेऊया किल्ल्याची। खरोखरच अंकाई किल्ला हा एक शिवलिंगासारखा दिसतो, पाहू शकता। अंकाई किल्ला पाहिल्यानंतर मी चाललो आहे टंकाई किल्ल्याच्या भटकंती प्रवासासाठी। किल्ल्यावरून खाली जाताना मला छत्रपती शंभूराजे परिवार वैजापूर गड संवर्धक पाहायला मिळाले। हे गड संवर्धक दर आठवड्याला नाशिक मधील प्रत्येकी 1 किल्ला साफसफाई करतात। त्यांच्या या कार्याला सलामी ठोकून मी चाललो आहे भटकंती प्रवासासाठी। किल्ला चढताना प्रथम कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात।
त्यानंतर आत गेल्यावर आपल्याला पश्चिम दरवाजा पाहायला मिळतो व गडावर आल्यानंतर लांबपर्यंत पठार पाहायला मिळते. पुढे आल्यानंतर आपल्याला तलाव पाहायला मिळते. तलाव पाहून झाल्यानंतर पुढे आपल्याला यादवकालीन शिव मंदिर पाहायला मिळते, पाहू शकता. मंदिरात थोडीशी विश्रांती घेऊन पुढे आल्यानंतर आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळतात व त्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला राजवाडा पाहायला मिळतो. राजवाडा पाहून मी चाललो परतीच्या प्रवासाला. अंकाई गावातनं उतरल्यानंतर मला फाट्यावर जाण्यासाठी टू व्हीलरही भेटली. फाट्यावर उतरल्यानंतर मला टेम्पो मनमाड रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी भेटला. टेम्पोने माझे 30 रुपये घेतले. स्टेशनवर पोहोचल्यानंतर मला दादरला जाण्यासाठी तोफान एक्सप्रेस भेटली. 10:15 पर्यंत मी दादरला पोहोचलो. धन्यवाद.